असं मला मी त्याच्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण मला त्या खात्याच्या माणसांनी जे सांगितलं त्यांच्यामध्ये काही एक दोन तीन असे सात प्रश्न होते. ते सात म्हणजे मुख्य प्रश्न जो होता त्याच्यामध्ये काही 26% का 27% महागाई भत्ता आणि तत्सम. त्या सात प्रश्नांपैकी सात का ते करणार अकरा चुकेल माझ्याकडे, तर त्याचे एक सोडल्याचे सगळे प्रश्नाच्या संबंधी त्यांच्या वाटाघाटीत एक वाक्याचा राहील. शेवटचा प्रश्न काढणार तो विलीनीकरणाचा. विलीनीकरण याचा अर्थ काय? याचा अर्थ हे 1,00,000 कर्मचारी जे आहेत ते सरकारी कर्मचारी करतात. उद्या मी नोकरीच्यासाठी एखाद्या संस्थेत अर्ज केला आणि त्या ठिकाणी मी अर्ज केल्याच्या नंतर मला नोकरी त्या ठिकाणी मिळाली, ती नोकरी मी करत असताना काही वर्षांनी असं सांगितलं माझ्या मनात आलं की ज्या संस्थेच्या ज्या मालकाकडे मी नोकरी करतो आता ही नोकरी या मालकाकडनं त्या दुसऱ्या मालकाकडची मज घेतात. असं कधी नोकरीमध्ये करता येतं का? साधी गोष्ट, तुम्ही स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये काम करण्याच्यासाठी अर्ज करून मुलाखतीत त्या ठिकाणी तुमची निवड जाऊन तुम्ही काम केलं, तुमचे प्रश्न असले ते प्रश्न सोडवले पाहिजे. पण तुम्ही जिथं कॉन्शियस डिसिजन घेऊन त्या संस्थेत तुम्ही जॉईन झाला आज तिथून आम्हाला दुसरीकडे वर्ग करा, हे म्हणणं हे एकदम पूर्ण करण्यासारखं आहे असं मला कायम अपेक्षित दिसत. आणि याच्यासाठी इतके व्यस्त संप की ज्याच्या कोर्टाचा सुद्धा निकाल असता आजही काहीतरी आहे म्हणजे याच्या पूर्वी जे निकाल आले ते अनुकूल नसताना असे निर्णय घेणं याचा अर्थ त्या कामगारांचं नुकसान करायला एक प्रकारे मदतच करणं. म्हणून याच्यामध्ये राज्य सरकार आणि एसटीच्या ज्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी बसून यातनं काहीतरी मार्ग काढावा, हा संप सामना पाहिजे. नागरिकांच्या यातना त्या वाढलेल्या आहेत. आता कार्तिक एकादशीला शेकडो वर्षाचे लोक जातात त्या ठिकाणी. आज या भाविकांना जाण्याच्यासाठी यातना सहन करायला लागतात आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम ही शेवटी गेले अनेक वर्ष अत्यंत सेवाभावी दृष्टीनं ज्या एसटीनं काम केलं ज्याच्यावर लोकांच्या मनात आस्था आहे त्या आस्थेला एक प्रकारचा धक्का बसवण्याचं काम आज या ठिकाणी केलं जातं. म्हणून चालावं पण तुटेपर्यंत चालू नाही.